बलरामपूर पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये दिनांक 29 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली. ही बैठक 2 सत्रांमध्ये घेण्यात आली. या बैठकीत दिनांक 1 मार्च रोजी औरंगाबाद येथील राज्य कार्यकारिणी मीटिंग येथे जाण्याबाबत DCPS व NPS जमा रकमाबाबत चर्चा, लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांचे 10, 20 व 30 वर्षाचे 7वे वेतन आयोगानुसार कालबद्ध पदोन्नती, प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्याच्या अडीअडचणी, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या धोरणाबाबत, पदोन्नतीबाबत, जिल्हा कार्यकारिणीने केलेल्या कामकाजाबाबत, जिल्हा कार्यकारिणी निवड करण्याबाबत तसेच विविध प्रश्नावरती सविस्तर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी अहमदनगर जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली. त्यावेळी प्रमुख वक्त्यांनी मार्गदर्शन केले. जो लिपिक समजतो त्यांनी यायला हरकत नव्हती. वस्तुस्थिती आहे, मी स्वतः सांगतो, मी कार्याध्यक्ष होतो युनियनचा. त्यानंतर आम्ही तालुका कार्यकारिणी केल्या. मित्रांनो, खेद वाटतो मला या गोष्टीचा की त्यावेळेस अक्षर त्या मला असं सांगण्यात आलं की तुम्ही तत्कालीन त्या ठिकाणी साक्षीदार आहेत त्या गोष्टीचे, की तुम्ही त्या ठिकाणी तालुका अध्यक्षाचे राजीनामे द्या आणि सांगा आम्हाला दबावातून या ठिकाणी निवड केली. का बरं, कशासाठी? आमचा लिपिक तुमच्या दावणीचा काही बांधील आहे का? अजिबात नाही. मित्रांनो, त्या ठिकाणी मला अभिमान वाटतो. आणि आज या ठिकाणी ज्यावेळेस अरुणावची आपण निवड केली त्यावेळेस 15 ते 20 लिपिक होते. तदनंतर फेरनिवड केल्यावेळेस मला वाटतं 27 फेब्रुवारी 2017 ला आपण फेरनिवड केली त्यांची जिल्हाध्यक्ष म्हणून. त्यावेळेस देखील आपली संख्या ही कमीच होती, परंतु आज आपली जी लक्षणीय या ठिकाणी उपस्थिती आहे ती मला खूप अभिमानास्पद आहे. शिरूर जरी आमच्या भावांनी विषयाला दिलं, शिरूर तर आमच्या भावांनी वेळेतच दिलेलं आहे. मी मला छाती टोकून सांगू शकतो आणि छाती टोकून सांगण्याची गरज नाही. सॉफ्टवेअर मध्ये जनरेट झालेली शिरूर आहे. तरी सुद्धा ते मॅनेज तिथे दिलेलं आहे. वाउचर नंबर टाकून दिलेले फक्त तिथं सप्टेंबर मध्ये शिरूर आलं. कोणत्या तारखेला आलं? सप्टेंबर मध्ये, मार्च शिरूर. मग त्या आमच्या बांधवांनी किती तारखेला जमा घेतले ते पैसे? सप्टेंबर मध्ये जमा. म्हणजे मार्च ते सप्टेंबरचं व्याजाचा भरदंड आमच्या भावाला. म्हणजे आता विभागामध्ये या अधिकारी करतात. या प्रसंगी राज्य सचिव अरुण जोरवेकर, विभागीय अध्यक्ष अशोक कदम, सचिव विकी दिवे, कार्याध्यक्ष कल्याण मुटकुळे, राज्य कार्यकारिणी सदस्य कैलास डावरे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य संतोष खैरनार, प्रवीण कुरे, निलेश टुकरे, सुधीर खेडकर, प्रशांत दरंदले, TA मिर्झा, मंदार पावटे, अरुण गायकवाड, धैर्य शंभो सोलाट, चेतन चव्हाण, बाळासाहेब मिसाळ, विकास वरपे, नितीन चोतवे, सुनील आघाडे, किशोर कुरकुटे, अव्वाड बाबासाहेब, विजय नलावडे, भडके प्रवीण, संदीप अकोलकर, जिल्हा मार्गदर्शक दीपक कंगे, बापू चव्हाण, SV शिरोळे, गणेश तोटे, शिवाजी निमसे, BS चौटे, महिला प्रतिनिधी श्रीमती दिगे SK, श्रीमती SG, श्रीमती SJ गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते.